नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातला हवा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे एक छोटीशी विनंती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आपण हवामान अपडेट बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मित्रांनो एक मोठी अपडेट आली आहे पावसासंदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो बघा राज्यात पुन्हा एकदा चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे तर मित्रांनो कोणती तारीख आहे या व्हिडिओमध्ये बघूया कायमेटने पुन्हा चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तर मित्रांनो बघा शेतकरी आणि फळ बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे कारण पुढच्या काही दिवसामध्ये राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघा महाराष्ट्रासह देशात सोळा तारीख ते वीस तारीख या दरम्यान फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटने दिला आहे अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो कारण महाराष्ट्रामध्ये सह देशात सोळा ते वीस फेब्रुवारी दरम्यान पुन्हा पाऊस पडण्याचे संकेत स्कायमेटने दिले आहे तर मित्रांनो कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे तुम्हाला या हिणीमध्ये जाणून घ्यायचं आहे तर बघा या अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्र प्रदेश ओडिसा झारखंड छत्तीसगड कर्नाटक अंतर्गत भागात तेलंगणा आणि तामिळनाडूला बसणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून आला आहे तर मित्रांनो बघा पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड तसेच विदर्भाच्या एक चक्रीवादळाच्या हवेचे क्षेत्र विकसित होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे तेलंगणामधील दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रम विकसित होऊ शकते असा देखील अंदाज आहे या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प भूभागावर येईल त्यामुळे हवामान बिघडून पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे तर मित्रांनो बघा दुसरीकडे थंडीत पुन्हा अवकाळी पावसाचे आगमान झाले तर शेतकरी आणि बागायदाराचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजाला चिंतेत आहे तामिळनाडू पेंडुचेरी केरळ आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात यंदा पावसाचा जोर होता तर मु मुंबई तर मित्रांनो बघा फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा चार दिवस पावसाचा अंदाज आहे ऑक्टोंबर ते डिसेंबर महिन्यात यंदा पावसाचा जोर होता तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या संदर्भात काय या संदर्भात माहिती दिली आहे तर मित्रांनो बघा सोळा ते वीस दरम्यान फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज दिला आहे तर मित्रांनो स्कायमेटने पुन्हा चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे कारण आता राज्यात पुन्हा चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्कायमेटचे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन नवी 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 अपडेट मिळत राहतील चला तर मित्रांनो एवढं बोलून लवकरच पुण्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र